कोणी गेला या ठिकाणी सर्क्युलर काढेल आणि त्याप्रमाणे इथला फोटो कॉल सगळा बदलून जाईल तर सभापती महोदय नाही मी बोलतोय ना हा माझा पूर्ण होतोय ना बोलला किरकर तुम्ही माझ्याकडे बघून बोला जयंतराव माझ्याकडे बघून बोला सभापती महोदय काल आपण या ठिकाणी गंभीर बाब आहे सभापती नियम आहे या ठिकाणी आपल्याला घटनेप्रमाणे नियमाचं एक पुस्तक आहे नियमाची कमिटी आहे आपल्या या विधिमंडळाची दोन्ही सभागृहाची वेगवेगळी नियमाची कमिटी आहे आणि त्यामध्ये कुठलाही बदल करत असे नियमामध्ये तर त्या नियमाच्या कमिटीमध्ये संसदीय कार्यमंत्री महोदय या ठिकाणी आपल्याला मंजूर करून घ्यावं लागतं आणि ते सभागृहापुढे मांडावं लागतं या ठिकाणी कोणी मी या ठिकाणी मला वाटलं याचा खुलासा झाला पाहिजे आणि माझ्या मंडळ सभा एकच मिनिट सभापती महोदय मी एकच मिनिट बोललो सभापती महोदय या ठिकाणी हे जर अशा पद्धतीने परंपरा चालायला लागल्या तर उद्या कोणी आदेश संसदीय कार्यमंत्री काढेल उद्या आपण म्हणतील की आम्ही संसदीय कार्यमंत्री आहे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही संविधान काय बोलतंय सभापती महोदय प्रामुख्याने बघितलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे सभागृह चाललं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे यावर पुढल्या वेळेला अर्थसंकल्पीय या ठिकाणी ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतील त्याच्या आधी हे सभागृह म्हणजे हे या वेळेचं सेशन संपण्याच्या आधी आपण या ठिकाणी याचा खुलासा झाला पाहिजे आणि याची कायदेशीर बाब सगळी तपासून ती सभागृहामध्ये ठेवली पाहिजे अशी मागणी आहे मान्य चला शरद रणपीस सर सभापती महोदय 289 अन्वये या सन्माननीय सभागृहाचं लक्ष एका गंभीर विषयाकडे मी वळवू इच्छितो सभापती महोदय आता सन्माननीय जयंत पाटलांनी उल्लेख केला की या सभागृहाचं कामकाज राज्यघटनेप्रमाणे चाललं पाहिजे राज्यघटनेच्या अंतर्गत आपणही नियम केलेले आहेत विधिमंडळाची जी स्वायत्ता आपल्याला आहे त्याप्रमाणे चाललं पाहिजे सगळ्यात मोठा विषय होता तो म्हणजे धनगर आरक्षणासंदर्भात या सगळ्यात आदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण देता येणार नाही असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांनी स्पष्ट केलं आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया दूरध्वनीवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आपल्या सोबत आहेत जानकर साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची या सगळ्या संदर्भात भूमिका काय होती कुठल्या अटीवर तुम्ही पाठिंबा दिला होता आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं आज सावरा काय म्हणतात आणि त्यावर तुमची आता काय भूमिका असणार आहे महादेव जानकर यांच्याशी आपला संपर्क खंडित झालेला आहे आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय राजीनामे देऊन घरी बसावं लागलेलं आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी संबंधित मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावर दूर केलेला आहे आणि म्हणून सभापती महोदय काय आहे हा कोड ऑफ कंडक्ट गृह विभागाचं झी 24 तास रहा एक पाऊल पुढे